लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शेकाप नेता प्रीतम म्हात्रे ने आज पनवेल के ग्रामीण इलाकों में ऑक्सीजन बॉटल वितरित किए। कोरोना महामारी के बीच मरीजों की बढ़ती संख्या और हॉस्पिटलों में बेड और उपचार की कमी के चलते लोग परेशान हैं। ऐसे में पोर्टेबल ऑक्सीजन बॉटल लोगों की जान बचाने और तत्काल राहत देने में मददगार बनते हैं। पनवेल मनपा में नेता विपक्ष प्रीतम म्हात्रे ने कहा कि ग्रामीण इलाकों में सेहत की जाँच पड़ताल कम होने और अचानक ऑक्सीजन लेवल कम होने पर ऐसे ऑक्सी बॉटल काम आएंगे। उन्होंने महानगरपालिका द्वारा चलाए जा रहे कोरोना उपचार इंतजामों पर सवाल उठाया और नागरिकों से कोविड संक्रमण से सावधान रहने का भी आह्वान किया। पोर्टेबल ऑक्सीजन क्या नेतात ज्याच्यामध्ये 6 लीटर 9 लीटर 12 लीटर जे आम्हाला अवेलेबल झाले पनवेल आणि उरण मधील जवळजवळ 100 हून अधिक ग्रामपंचायतींना आणि इथे बिल्कुल पक्षपातीपणा आम्ही केला नाही। मग ते कुठल्याही पक्षाचे असो किंवा संस्थेचे असो किंवा एखादं गाव कंटेनमेंट झोनमध्ये आलेलं असेल तर त्या गावाला आम्ही अधिक पुरवठा म्हणजे त्या गावामध्ये जर आम्ही दोन दोन तीन तीन देत असू इतर ग्रामपंचायतींमध्ये तर त्या ठिकाणी आम्ही 5 काही ठिकाणी 10-15 पण दिलेले आहेत। जशी संख्या वाढते त्या हिशोबाने आम्ही दिलेले आहेत की ह्या ऑक्सिजनचा कॅनचा फायदा आपण पेशंट घाबरून जाऊ नये। हा स्प्रे तुम्ही एक तोंडात मारला ऑक्सिजनचा की तुम्ही बघा एक थंडावा येतो म्हणजे रिलॅक्स वाटतं तर हा उपयोग ॲक्च्युली त्याचाच आहे। हे छोटीशी बॉटल आहे परंतु तू एखाद्याचा जीव वाचू शकते इथपर्यंत त्या बॉटलची किंमत आहे। तर नक्कीच मी सांगू इच्छितो की माझ्या जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत हा एक छोटासा उपक्रम परंतु जवळजवळ आज आमचे कॅन मला वाटतं 780 ते 800 दरम्यानमध्ये आम्ही कॅन हे वाटप केलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।